हेलो स्टूडेंट्स, लास्ट लेक्चरपर्यंत आपण काय बघितलं तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डॉट प्रोडक्ट काय बघितलं तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डॉट प्रोडक्ट. ओके, नाव वी आर गोइंग टू लुक ॲट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रॉस प्रोडक्ट. ओके, काय बघणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रॉस प्रोडक्ट. डॉट क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय असतं? जर दोन वेक्टर असतील, ए बार मी फर्स्ट डिफाईन करतो. काय करू बघा, परत घेऊया ए एक्स, ओके, आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. ओके, आणि बी बार इज इक्वल टू असतं बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप. हे असं असणार, बरोबर. तर ह्याचं आपण परत मॉड्युलस कसं घेतो, ए बारचं मॉड कसं घेतो, अंडर रूट ऑफ कसं घेत असतो, ह्याचे कोइफिशियंटचा स्क्वेअर घेत असतो. काय घेत असतो? कोइफिशियंटचा स्क्वेअर, बरोबर. म्हणजे काय, ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. ओके, असं घेत असतो. समजलं? ह्याच्यात काही प्रॉब्लेम? बरं, ह्याच्यानंतर आपण काय शिकलो होतो, जी फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, मग हे आपण फर्स्ट घेऊया, चला हे आपण सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स काय शिकलो होतो, ए बार क्रॉस बी बार कसं लिहायचो आपण. ओके, कसं लिहायचो, इन टर्म्स ऑफ डिटर्मिनंट लिहायचो. इन टर्म्स ऑफ डिटर्मिनंट काय लिहिणार, आय कॅप जे कॅप के कॅप. ओके, तर हे काय असणार, प्लस मायनस प्लस. ओके, इथं ए, पहिला ए आहे तर एचे कोइफिशियंट ए एक्स ए वाय ए झेड. ओके, एचे कोइफिशियंट लिहिणार ए एक्स ए वाय ए झेड. आणि त्याच्यानंतर बी, तर इथं काय येतं, बी एक्स बी वाय बी झेड. ओके, हे बरं. थर्ड काय बघा, ए बार क्रॉस बी बार. ओके, आपण जसं ए बार डॉट बी बार केलता, काय, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस थीटा लिहिता, बरोबर. असं लिहिता ना, सेम तसंच आपल्याला ए बार क्रॉस बी बार असतं. ओके, कसं असतं, ए बार क्रॉस बी बार त्याचं पण थोडंसं तसंच आहे, मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार साईन थीटा एन कॅप. इथं काय लिहितो, एन कॅप लिहितो. हे कॉस थीटाच्या बाजूला एन कॅप नव्हतं. ओके, इथं आहे, हे लक्ष ठेवायचं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. काय आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. समजला, एन कॅप रिप्रेझेंट काय करतो आपल्याला, की ही जी क्वांटिटी भेटणार आहे ही वेक्टर क्वांटिटी आहे, आणि एन कॅप इज युनिट वेक्टर. काय असतं, युनिट वेक्टर असतं. ओके, बरं, आता ह्याचे हे थीटा झालं. ओके, बरं, फोर्थ प्रॉपर्टी काय बघा, की ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मायनस ऑफ बी बार क्रॉस ए बार. ओके, जर तुम्ही ह्याचं क्रॉस प्रोडक्ट घेत असाल, ते कधी पण सेम नसतं. ओके, बी बार क्रॉस ए बारला, म्हणजे ए बार क्रॉस बी बार इज नॉट इक्वल टू बी बार क्रॉस ए बार. ओके, म्हणजे हे दोन प्रोडक्ट सेम नसतात. ओके, म्हणजे आपण जसं नॉर्मली मॅथमॅटिक्समध्ये कसं करतो, 2 × 3 = 3 × 2, बरोबर. म्हणजे 2 × 3 = 3 × 2 असं आपण करत असतो, बट क्रॉस प्रोडक्टमध्ये असं होत नाही. इथं फक्त नेगेटिव्ह साईन येते. काय येते, नेगेटिव्ह साईन. हां, तुम्ही असं म्हणू शकता, जी आपण फिफ्थ प्रॉपर्टी लिहितो, मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी बार क्रॉस ए बार. ओके, म्हणजे ह्याचं जे पण आन्सर येईल त्याचं तुम्ही काय घ्यायचं, मॉड्युलस घ्यायचं. काय घ्यायचं, मॉड्युलस. ह्याचं जे पण आन्सर येईल त्याचं मॉड्युलस, जर मॉड्युलस घेतलं तर मग ह्या माय ह्याची साईन येत नाही, नेगेटिव्ह साईन येत नाही. का? कारण आपण ह्याच्या डायरेक्ट स्क्वेअर करत असतो. काय करत असतो, स्क्वेअर करत असतो. म्हणून मायनसचा आणि प्लसचा स्क्वेअर काय असतो, सेम असतो. इथं पण बघा, फक्त चेंज काय होतं, मायनसची साईन येते. म्हणजे सपोज तुमचं उत्तर आलं असेल -14i कॅप प्लस 14k कॅप असं आलं असेल ए बार क्रॉस बी बारचं, तर बी बार क्रॉस ए बारचं काय येतं, प्लस 14i कॅप मायनस 14k कॅप असं येतं. समजलं? तर हा एवढा फरक आहे, बाकी काही नाही, नंबर सेम असतात. खरंच साईन चेंज होतात, बघा साईन काय होतात, चेंज होत असतात. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. ओके, काही प्रॉब्लेम ह्याच्यात? समजलं सगळ्यांना? ज्याला समजलं नाही त्यांनी कमेंट करू शकता, मेसेज करू शकता. समजलं? बरं, अजून ह्याच्यात एक सांगाय, हां, सिक्स्थ. ओके, आपण बघितलं तर डॉट प्रोडक्टमध्ये काय होतं, डॉट प्रोडक्टमध्ये आय बार डॉट आय बार
इज इक्वल टू वन म्हटलं तर आपण बरोबर म्हणजे सेम ह्याचं डॉट प्रोडक्ट वन होतं. बट आता ह्याच्यामध्ये आय बार क्रॉस आय बार ओके काय आय बार क्रॉस आय बार इज झिरो काय असतं इज झिरो म्हणजे जेव्हा सेम ह्याचं क्रॉस प्रोडक्ट घेतो सेम युनिट वेक्टर्सचं आपण काय घेतो क्रॉस प्रोडक्ट घेतो तेव्हा झिरो असतो काय होतं तेव्हा उत्तर झिरो येतं ओके. तसंच जे बार क्रॉस जे बार किती येतं झिरो येतं. के बार सॉरी के कॅप क्रॉस के कॅप हे बार नाही कॅप कॅप आय कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू झिरो जे कॅप क्रॉस के कॅप जे कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू झिरो के कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू झिरो हे काय येतं झिरो येतं समजलं ओके. बरं ह्याच्यानंतर अजून सेवन्थ ओके सेम ह्याचं झालं खरं व डिफरंट ह्याचं काय डिफरंट ह्याचं बघा आय बार क्रॉस जे बार ओके ह्याचं उत्तर काय ना के सॉरी आय कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप काय ना के कॅप. त्याच्यानंतर आय कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू मायनस जे कॅप काय येणार मायनस जे कॅप ओके. त्यानंतर जे कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू आय कॅप. तर हे असे असतात. बरं हे असे खूप कॉम्बिनेशन्स येतात. बरं सगळे कॉम्बिनेशन तुम्हाला लर्न कसे ठेवायचे त्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक आहे. काय करायचं आय जे आणि के असं लिहायचं ओके. आयपासून जे म्हणजे ऑर्डरमध्ये जायचं आयच्या नंतर जे येतं जेच्या नंतर केच्या नंतर परत आपण काय करणार आयकडे येणार ओके. जेव्हा सायक्लिक ऑर्डर असते काय असते सायक्लिक म्हणजे जसं घड्याळाचा काटा फिरतो आपला असा फिरतो ना तशी ऑर्डर असते म्हणजे आय क्रॉस जे काय बघा आय क्रॉस जे मग ह्याचं उत्तर काय येणार ह्या दोघांना सोडून तिसरा काय ना दोघांना सोडून तिसरा बघा आय क्रॉस जे इज इक्वल टू के कॅप समजलं आय क्रॉस जे इज इक्वल टू के कॅप ओके. बरं एवढं समजलं. बरं मग त्याच्यानंतर ही एक कंडिशन झाली ही समजली. त्याच्यानंतर बघा जे क्रॉस के इज इक्वल टू आय कॅप काय जे क्रॉस के इज इक्वल टू आय कॅप म्हणजे ह्या दोघांचं क्रॉस प्रोडक्ट घेतलं तर त्याचं उत्तर काय येणार आय कॅप समजलं. बरं आता ह्याच्यात प्रॉब्लेम काय माहिती का एक कधी कधी पॉझिटिव्ह असतं कधी कधी निगेटिव्ह असतं. आता जर मी असं लिहिलं के क्रॉस जे तर हे किती येतं मायनस आय कॅप येतं काय येतं मायनस आय कॅप. बरं हे कसं ओळखायचं जेव्हा उलटी सायकल म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ओके म्हणजे अपोजिट साईडला ओके म्हणजे काय दिले के क्रॉस जे म्हणजे बघा ही जी डायरेक्शन आहे ही काय झाली अपोजिट डायरेक्शन घड्याळ असं फिरतं आपण असं बघतो आहे म्हणजे काय के क्रॉस जे काय येणार परत आय कॅप म्हणजे ह्या दोघांना सोडून तिसरा ह्या दोघांना सोडून तिसरा तेव्हा आय कॅप येणार. बट साईन काय येणार निगेटिव्ह येणार काय येणार साईन काय येणार निगेटिव्ह येणार हे लक्षात ठेवायचं. अजून एक जर तुम्ही मिस केला सपोज ह्याच आयच्या नंतर काय येतं जे मी आयच्या नंतर के घेतलं डायरेक्ट काय घेतलं आयच्या नंतर डायरेक्ट के घेतलं तरी निगेटिव्ह साईन आहे तरी निगेटिव्ह साईन आहे. त्याचं एक्झाम्पल आय क्रॉस के मग ह्या दोघांचं क्रॉस प्रोडक्ट आहे ह्या दोघांना सोडून तिसरा कोणता आहे जे आहे कुठला आहे जे आहे मग आपण काय केलं आहे मिस केलेलं आहे म्हणजे सर्क्युलर पाथ काय केला आहे एकाला डावललं आहे आपण काय केलं आहे डावललं आहे. तर डावलल्याचं जे उत्तर असतं ते काय असतं निगेटिव्ह असतं काय असतं निगेटिव्ह. निगेटिव्ह कधी कधी येतं जेव्हा तुम्ही अपोजिट डायरेक्शनला जाता म्हणजे जे क्रॉस कॅप सॉरी जे कॅप क्रॉस आय कॅप बरोबर इज इक्वल टू मायनस के कॅप काय येईल उलट्या दिशेनं आला काय झालं उलट्या दिशेनं आला तर ह्याचं उत्तर निगेटिव्ह येतं. आणि जेव्हा आपण मिस करतो काय करतो जेव्हा आपण मिस करतो जसं मी बघा के इथं लिहितो के कॅप क्रॉस जे कॅप आता बघा जेच्या नंतर सॉरी केच्या नंतर आय आलं पाहिजे खरं मी जे घेतलं बरोबर मग आता मिस केल्यानंतर परत माझं काय येईल मायनस आय कॅप येईल काय येईल मायनस आय कॅप. जेव्हा मिस करतो किंवा उलट्या डायरेक्शनला असतो तेव्हा तिसऱ्याचं साईन काय येणार निगेटिव्ह येणार. आणि आपण कुठल्याही दोघांचं आय जे के आहे कुठल्याही दोघांचं प्रोडक्ट घेतलं तर त्याचं उत्तर काय असतं तिसरं जे असतं ते उत्तर असतं एवढं लक्षात ठेवायचं ओके. ह्याच्यानंतर आपल्याला कालसारखं साईन थीटाच्या व्हॅल्यूज बघायच्या आहेत काय बघायच्या आहे साईन थीटाच्या व्हॅल्यूज बघायच्या आहेत ओके. बरं आता इफ फर्स्ट कंडिशन इफ सॉरी ए बार अँड
B बार आर पैरेलल काय ए बार एंड बी बार आर पैरेलल दोन्ही पैरेलल आहे म्हणजे एकाच डायरेक्शनला आहेत हे ए बार हे बी बार बरोबर ए बार आणि हे बी बार असे दोन वेक्टर्स आहेत एकाच डायरेक्शनला त्यांच्या दोघांमधला थीटा किती असतो झिरो डिग्री किती असतो झिरो डिग्री तर साईन थीटाची व्हॅल्यू किती येतं साईन थीटाची व्हॅल्यू किती येते झिरो येते काय येते साईन थीटाची व्हॅल्यू झिरो येते का कारण साईन झिरो थीटाची व्हॅल्यू किती आहे झिरो ती इथे का साईन झिरो किती असतं झिरो असतं साईन झिरो किती असतं झिरो असतं ओके मग आपलं ए बार क्रॉस बी बार काय ए बार क्रॉस बी बार किती असणार आहे आपला झिरो असणार आहे कारण ए बार बरं ए बार क्रॉस बी बार काय असतं मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी साईन थीटा एन कॅप काय असतं साईन थीटा एन कॅप मग इथं जर झिरो आला तर काय येतं बघा ए बार बी बार इंटू झिरो इंटू एन कॅप असं येतं ना बरं हे म्हणजे प्रोडक्ट आहे म्हणजे हे प्रोडक्ट असल्यावर काय होतं झिरो होऊन जातं टोटल प्रोडक्ट काय होतं झिरो होतं म्हणजे काय येतं ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू झिरो म्हणजे काय द क्रॉस प्रोडक्ट ऑफ इथं लिहितो मी क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू पॅरलल वेक्टर्स इज झिरो काय असतं इज झिरो ओके द क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू पॅरलल वेक्टर्स इज झिरो ओके त्याच्यानंतर सेकंड सेकंड आपण काय बघणार आहे इफ ए बार क्रॉस बी बार सॉरी ए बार अँड बी बार काय ए बार अँड बी बार आर अँटी पॅरलल काय अँटी पॅरलल आहे अँटी पॅरलल म्हणजे हे ए बारची डायरेक्शन आणि ही बी बारची डायरेक्शन मग ह्याच्या दोघांमधला अँगल किती असतो 180 डिग्री 180 डिग्री और पाय म्हणतो आपण याला और पाय लास्ट लेक्चरमध्ये पण मी सांगितलं तर हे ओके तर परत आपलं ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी साईन थीटा एन कॅप बरोबर साईन थीटा एन कॅप बरं मॉड ऑफ परत इथं साईन थीटाची व्हॅल्यू मी जर पाय टाकली तर साईन 180 डिग्री साईन 180 डिग्री काय येतं झिरो येतं काय येतं झिरो असतं साईन 180 डिग्री काय असतं झिरो असतं तर हे परत इथं झिरो टाकलं तर ह्याचं टोटल आन्सर काय येतं झिरो येतं मग परत फॉर नाही क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू अँटी पॅरलल वेक्टर्स इज झिरो काय इज झिरो क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू अँटी पॅरलल वेक्टर्स इज झिरो समजलं काही प्रॉब्लेम ओके बर ह्याच्यानंतर थर्ड कंडिशन इफ ए बार अँड बी बार आर परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर म्हणजे काय 90 डिग्री काय 90 डिग्री क्रिएट हा ए बार आणि हे बी बार काय करणार 90 डिग्री क्रिएट करणार बरं हे काय 90 डिग्री तर परत काय असतं बघा ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी साईन थीटा एन कॅप बरं आता थीटाची व्हॅल्यू किती आली 90 डिग्री इथं टाकलं तर काय येतं ए बार बी बार मॉड ऑफ बी बार साईन ऑफ 90 डिग्री साईन ऑफ 90 डिग्री किती येतं 1 साईन 90 किती असतं 1 असतं तर इथं 1 येतं तर हे फक्त काय राहतं ए बार बी बार एन कॅप काय राहतं ए बार बी बार एन कॅप समजलं तर ह्या आपल्या प्रॉपर्टीज आहेत समजलं काय आहेत प्रॉपर्टीज आहेत ओके अजून एक शेवटची प्रॉपर्टी बरं ती तुम्हाला सम सॉल्व करताना ती प्रॉपर्टी सांगतो काय सांगतो सम सॉल्व करताना ती प्रॉपर्टी सांगतो ओके सो आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया हे नोट डाऊन करून घ्या तुमच्या बुकमध्ये कारण उद्यापासून आपण ह्याच्यावरचे सम सॉल्व करणार आहेत ओके सो बाय